पाणीपुरीचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलंय. आजच्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या कोरोना समितीच्या विनंतीला मान देऊन अण्णासाहेब आणि त्यांच्या कंपनीने जे गोरगरीब लोक खेडेगावचे लोक इथे येत आहेत त्यांच्यासोबत पेशंटसोबत एक दोन माणसं आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगेच होकार देऊन आज पाणीपुरीची इथं व्यवस्था सुरू केली. पेशंटसोबतच जे माणूस आहेत त्याला इथं बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे जेवायला आणि पाणी पिण्याला अडचण फार होत होती तर अण्णासाहेबांनी एका शब्दात लगेच पाणीपुरी इथं उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं त्यांचे मी आभार मानतो समितीच्या वतीने कारण एक चांगला उपक्रम त्यांनी खेडेगावच्या लोकांसाठी जी अडचण होती इथं काही लोक फोनवर डबे आणून देतात पण पाहण्यासाठी त्यांना इकडे तिकडे भटकत करायला लागत होती तर ती एक चांगला उपक्रम त्यांनी केला त्या आमच्या विनंतीला मान दिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. काय सांगाल पाणीपुरीची व्यवस्था करण्यात आलेली काय वाटतं करोना समितीच्या वतीने आपल्या कोरोना रुग्णसेवा समितीनं आतापर्यंत अनेक संघटनांना सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले आणि ज्यातून लाखो रुपये आणि अनेक वस्तूंच्या अत्यावश्यक बाबींच्या औषधांच्या मदती झालेल्या आहेत. आज हे अण्णासाहेब राठोड यांना कोरोना रुग्णसेवा समितीनं विनंती केली की इथं सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे कारण सगळीकडे लॉकडाऊन आहे हॉटेल बंद आहे सगळं बंद असल्यामुळं त्यांनी त्यांच्या गोर बंजारा संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लगेचच त्या निर्णयाला स्वागत केलं विनंतीला मान दिला आणि इथं पाणपोईची आणि जारची व्यवस्था केलेली ग्लास वगैरेची व्यवस्था केलेली ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण सगळ्याची सोय होती आणि पाणी कुणाला मागायला जायचं बॉटल जरी विकत घ्यायला दुकानं उघड्या नाही या सगळ्या बाबींचा विचार करून त्यांनी सतत पाणी पुरवठा करण्याचं जे काम सुरू केलेलं आहे ते अत्यंत सुच्य आहे. कोरोना रुग्णसेवा समितीच्या विनंतीला त्यांनी मान देऊन हा कार्यक्रम राबवल्याबद्दल मी त्यांचं समितीच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो आणि आभारही व्यक्त करतो. धन्यवाद. काय वा वा चांगलं बोलतात तुम्ही. पाणीपुरीचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलंय आजच्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या कोरोना समितीच्या विनंतीला मान देऊन अण्णासाहेब आणि त्यांच्या कंपनीने जे गोरगरीब लोक खेडेगावचे लोक इथे येत आहेत त्यांच्यासोबत पेशंटसोबत एक दोन माणसं आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगेच होकार देऊन आज पाणीपुरीची इथं व्यवस्था सुरू केली. पेशंटसोबतच जे माणूस आहेत त्याला इथं बाहेर लॉकडाऊन असल्यामुळं जेवायला आणि पाणी पिण्याला अडचण फार होत होती तर अण्णासाहेबांनी एका शब्दात लगेच पाणीपुरी इथं उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं त्यांचे मी आभार मानतो समितीच्या वतीने कारण एक चांगला उपक्रम त्यांनी खेडेगावच्या लोकांसाठी जी अडचण होती इथं काही लोक फोनवर डबे आणून देतात पण पाहण्यासाठी त्यांना इकडे तिकडे भटकत करायला लागत होती तर ती एक चांगला उपक्रम त्यांनी केला त्या आमच्या विनंतीला मान दिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. काय सांगाल पाणीपुरीची व्यवस्था करण्यात आलेली काय वाटतं करोना समितीच्या वतीने आपल्या कोरोना रुग्णसेवा समितीनं आतापर्यंत अनेक संघटनांना सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले आणि ज्यातून लाखो रुपये आणि अनेक वस्तूंच्या अत्यावश्यक बाबींच्या औषधांच्या मदती झालेल्या आहेत. आज हे अण्णासाहेब राठोड यांना कोरोना रुग्णसेवा समितीनं विनंती केली की इथं सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे कारण सगळीकडे लॉकडाऊन आहे हॉटेल बंद आहे सगळं बंद असल्यामुळं त्यांनी त्यांच्या गोर बंजारा संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लगेचच त्या निर्णयाला स्वागत केलं विनंतीला मान दिला आणि इथं पाणपोईची आणि जारची व्यवस्था केलेली ग्लास वगैरेची व्यवस्था केलेली ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण सगळ्याची सोय होती आणि पाणी कुणाला मागायला जायचं बॉटल जरी विकत घ्यायला दुकानं उघड्या नाही या सगळ्या बाबींचा विचार करून त्यांनी सतत पाणी पुरवठा करण्याचं जे काम सुरू केलेलं आहे ते अत्यंत सुच्य आहे. कोरोना रुग्णसेवा समितीच्या विनंतीला त्यांनी मान देऊन हा कार्यक्रम राबवल्याबद्दल मी त्यांचं समितीच्या वतीने अभिनंदन. अत्यावश्यक रुग्णसेवासाठी पाणीपुरी सुरुवात करण्यात आली काय वाटतं तुम्हाला. आज उपजिल्हा रुग्णालय गेवराई या ठिकाणी बऱ्याच गरजू रुग्णांना मोफत नाश्ता वगैरे सोय करण्यात आलेली आहे परंतु या ठिकाणी पाण्याची सोय नसल्यामुळं गोर बंजारा ब्रिगेड समाजाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब राठोड यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. पूर्ण वेळ या ठिकाणी जारच्या पाण्याची सोय उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं प्रशासनातर्फे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे आणि असे सहकार्य त्यांनी पुढेही चालू राहून द्यावं. ओके धन्यवाद. बोला ना. बरं 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 आमदार Thank you.
कॅरी बॅग उडाली ती सिंपल कुठं खाली फोडू का लोकांना दोन मिनिट पाणीपुरीचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलंय. आजच्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या कोरोना समितीच्या विनंतीला मान देऊन अण्णासाहेब आणि त्यांच्या कंपनीने जे गोरगरीब लोक खेडेगावचे लोक इथे येत आहेत त्यांच्यासोबत पेशंटसोबत एक दोन माणसं आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगेच होकार देऊन आज पाणीपुरीची इथं व्यवस्था सुरू केली. पेशंटसोबतच जे माणूस आहेत त्याला इथं बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे जेवायला आणि पाणी पिण्याला अडचण फार होत होती तर अण्णासाहेबांनी एका शब्दात लगेच पाणीपुरी इथं उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं त्यांचे मी आभार मानतो समितीच्या वतीने कारण एक चांगला उपक्रम त्यांनी खेडेगावच्या लोकांसाठी जी अडचण होती इथं काही लोक फोनवर डबे आणून देतात पण पाहण्यासाठी त्यांना इकडे तिकडे भटकत करायला लागत होती तर ती एक चांगला उपक्रम त्यांनी केला त्या आमच्या विनंतीला मान दिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. पाणीपुरीचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलंय. आजच्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयामध्ये आमच्या कोरोना समितीच्या विनंतीला मान देऊन अण्णासाहेब आणि त्यांच्या कंपनीने जे गोरगरीब लोक खेडेगावचे लोक इथे येत आहेत त्यांच्यासोबत पेशंटसोबत एक दोन माणसं आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था करण्याची त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी लगेच होकार देऊन आज पाणीपुरीची इथं व्यवस्था सुरू केली. पेशंटसोबतच जे माणूस आहेत त्याला इथं बाहेर लॉकडाऊन असल्यामुळं जेवायला आणि पाणी पिण्याला अडचण फार होत होती तर अण्णासाहेबांनी एका शब्दात लगेच पाणीपुरी इथं उपलब्ध करून दिली त्याच्यामुळं त्यांचे मी आभार मानतो समितीच्या वतीने कारण एक चांगला उपक्रम त्यांनी खेडेगावच्या लोकांसाठी जी अडचण होती इथं काही लोक फोनवर डबे आणून देतात पण पाहण्यासाठी त्यांना इकडे तिकडे भटकत करायला लागत होती तर ती एक चांगला उपक्रम त्यांनी केला त्या आमच्या विनंतीला मान दिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. समितीनं आतापर्यंत अनेक संघटनांना सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले आणि त्यातून लाखो रुपये आणि अनेक वस्तूंच्या अत्यावश्यक बाबींच्या औषधांच्या मदती झालेल्या आहेत. आज हे अण्णासाहेब राठोड यांना कोरोना रुग्णसेवा समितीनं विनंती केली की सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची अडचण आहे कारण सगळीकडे लॉकडाऊन आहे हॉटेल बंद आहे सगळं बंद असल्यामुळं त्यांनी त्यांच्या गोर बंजारा संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लगेचच त्या निर्णयाला स्वागत केलं विनंतीला मान दिला आणि इथं पाणपोईची आणि जारची व्यवस्था केलेली ग्लास वगैरेची व्यवस्था केलेली ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण सगळ्याची सोय होती आणि पाणी कुणाला मागायला जायचं बॉटल जरी विकत घ्यायला दुकाना उघड्या नाही या सगळ्या बाबींचा विचार करून त्यांनी सतत पाणी पुरवठा करण्याचं जे काम सुरू केलेलं आहे ते अत्यंत सुच्छ आहे. कोरोना रुग्णसेवा समितीच्या विनंतीला